जय शिवला जय शंभुला जय गावला नमस्कार मी शानी, तुमचं खूप खूप स्वागत आहे शानी संगीत यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला दिसत आहे आम्ही आता मुंबईमध्ये. मागचे व्हिडिओ बघितले तुम्हाला समजलं असेल तर दादांना कामापासून फणस घेऊन आलेला तर त्याची आज आम्ही भाजी करणार आहोत. मुंबईमध्ये आपण मुंबईच्याच फणसाची भाजी करणार आहोत. गावी आपण केली नव्हती, व्हिडिओ केली नव्हती, भाजी तर खूप वेळा केलेली. तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे फणसाची भाजी. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या वर्षी आम्ही अजिबात गावात फणसाची भाजी दाखवली नाही, पण आता आम्ही ला मुंबई आणि आम्ही तुमका मुंबई फणसाची भाजी दाखवणार आहोत. दादा आणलेला कामावरसून, दादाच्या कामाच्या ते भरपूर फणस असतात, होय ना रे? भरपूर तुम्ही ऑर्डर देऊ शकतास. 500 रुपये एक फणस, 500 रुपये एक फणस. दादा म्हणजे कसा लांबसून येतो ना, त्याच्यामुळे दादा झेपत ना. फक्त बघू गेला तर मस्त झापल्यान. मी कसे मी आहे पाहुण होय, आम्ही खायतच नाही भाजी, त्याच्यामुळे आम्ही काय करणार ना. गोलमोल नाही खात, आवडत ना. ए तुका आवडता ना? हा ए एका आवडत का किंवा खाली? मी अर्धा काम करू इलोय असं नसता बाबू. तू खातोस ना फणसाची भाजी? मुंबई घालता फणसाची भाजी. स्वरची आजी घालता आमका फणसाची भाजी. समजत नाही तुमका काय? आम्ही हईल्यावर ना ताई तो पायत नसता जाग्यावर, घरातच नसता. मम्मी बोलत होते, मम्मी बोलत होते म्हणून सांग. काम करू दगडी साठूक गेला, साठा घालूक गेला दगडी. स्वतः काय 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 करते कशी कशी? आता चिकू, आता चिकूक सांगितलेलं वडत आण म्हणून, तर वडत आणतलोच. काय आधी खाऊ की आई खाऊ की येतात सोलूक नाही होत. सगळ्या वेळ चार डिशी खाय साप पण करू सांगा जरा. फन ए फन झालं म्हणून तू कोण मोठं नाही झालं जमा. दवा मम्मी बोला तुमच्या साठा घालून झाली असतील तर. बोलता बघितली आधी, बोलता बघितली आधी. आपण बोलता खाणार स्वतःचा. गावला त्याकडलं शूटिंग चालू नाही बघलास ना. या असं करता या गावाकडून आमच्या अकडे घेऊन इला नाही असे छळ लावले आमच्या. या दीदी आमचा अळू आला, अळू लवर चला ताई चला. या भया खाऊ किला आई या म्हणूनच सांगते उकडं उठ्यो मग पाठी तुझ्याकडे नाही बोलव.
यांनी आणलेलो तो बसणार नाही, मी खायत नाही म्हणून मी बसणार नाही. आम्ही फक्त एक संध्याकाळची बोलणार ना तेव्हा खाऊ गाणे तेव्हा. एक मामासाठी पोरगी पाहिजे, रूम बीम सगळं आहे, नोकरी बिकरी चांगली आहे, पोरगो पण गावचं गावाची लय आवडत आहे का, कोण असा तर सांगा. हो ताई तू कण पाणी म्हणून काय दुसरा पियाली नाही ना, जास्तच बोलता. नाही तुमकाच बोलवती ताप मात त्याची ताकद बरोबर होता. ताई भाऊजी काय झोपतात आणि ताई जरा बाजूबाजू चिकटान जमा होईल ना तुमका. हा आमचा वकडी मग एकदम बाबूचो पाय माझ्या तोंडात, याचो हात माझ्या तोंडात, आमका जागत नाही दादा. सूप बाहेरच काढू दाखव, अति झाला सूप आहे. मी करूक लागलोय म्हणून आता हे साफ झाले, साफ झाले ते बघा घरे, हे गोटीओ बाजू काढले ते कट करून घेतलेले ते बघा, कापून घेतलेले घरे घरे. आणि आता भाजी बनवणार आहोत, आई बनवतली घरांची भाजी. बघा आता भाजीची तयारी झाली, या लसूण मिरची जिरा मोहरी हळद हिंग कढीपत्तू काढूचो अजून. आणि हे बघा इकडे फणसाची भाजी हा, हे घोटी हो आपल्या भाषेत मालवणी भाषेत. आणि गरे टोप तापत ठेवलेलो हा, तेल टाकूया हे बघा. हा चाल हा तेल ना मोर तेल दाबलेलं नाही पाणी दुखत आंबे बघा गावसून आणला होते करतून ते मोहरी गरम मोहरी ताप या होता तडतडता. आणि हे इकडे बाहेर पबजी खेळतो ठेवलास दाखवा पबजी घेतात म्हटलं दाखवा या बघा जिरा हिंग लसूण काय रे आदा मोठो घे मोठो घे. हा या वर्षी आमकडं गावात दाखवूक नाही मिळाली फणसाची भाजी नाही गे किंवा करून खाला बरेच वेळा पण भाजी नाही दाखवूक मिळाली. आता कशी आहे या बघा आंबे खाता मग गावाकसं कशी आई पण कामं असतात ना लय मुंबई कडे काय कामं नाही म्हटलं फणसाची भाजी करून दाखवते म्हणता म्हटलं दाखव दादानं पण घरी आणलेले आहे
चांगला भाजून घेऊया आपण काय गोटी आधी शिजून घेऊया थोडं हा जरा शिजून बघू ना बरे लगेच शिकतले गोड गोड नाही ओ फोटो काढलास ना मग अशी झाली बाजी झाली बोलली झाली ना गोलंबाची भाजी पण भारी लागते मस्त गोलंबा गोलंबा आवडता पण सगळ्यांना पचत नाही ना जरा हे गोटी शिजून घेऊया आणि नंतर घरे टाकूया ही नाही नाकली संकेतला लय भाजी आवाज आता जरा पाणी टाकून मग घरे टाकली आपल्याजवळ ना पणसाच्या गोट्यांची भाजी पण करतो हा टाक ना गोलंबो घालतो आता पावसात ना काय काय लोक साठवून देतो गोटी आमची सुप्रियानी ठेवता तर तिची आपण एकदा बघूया भाजी गोलंबो टाकून सुप्रियानी करता होय हो सुचितान दाखवलेला आहे धूप घातलेला आहे धूप काय धूप काय घातलं जाई पळा सोलून देता पण व्हिडिओ साठी सगळी धडपड आहे मित्रांनो काय चालला शी बाबा पुणगे बेटा येते तुलका बेटा घेते लाईनी लावते चला आपण भाजी बघू जाऊया मोठी आहे आम्ही पण पहिल्यांदाच खाल्लं मी दोनदा खाल्ले ना आता शिलं आहेत ना हे बघा फळं घेऊन भाऊ जा हा जरा फळं घेऊन येईल आम्ही येताना बैठकीत गेला इकडे ना मस्त लागतो पण आता आपण याच्या आधी घरे टाकूया फणसाचे बियच मोठे होत मस्तच लागतात काय ते एंगल नाही मिळत एंगल मीठ टाकून घेतलं आणि पिक दिलो होतो फणस उद्यापर्यंत ठेवला असं ना तू पिकून नाही तू दादा आणलं हे बा मीठ टाकत नाही ते कसं धुवून झाले आहेत ना फोन लाव करून ढाकण्यावर पाणी ठेवायचं हा आणि शिजाक ठेवायची ना भाजी हा शिजाक ठेवायची नंतर कोबरा आणि कोथमेर झाकण मारून ठेवून देऊया भाजी मस्त शिजूया भाजी चांगली शिजली काय बरी लागतं म्हणतो
खाना किना सांगला ना लगे पडतलो ठेव मग पाणी ठेवायचं म्हणजे भाजी चांगली शिजते ना गे भाजी आता झाली आता यार आणि खोबरं टाकून झालं आणि मला बोलवतो खोबरं आता टाकते टाक दिसत नाही टाक दिसत आता दिसत मस्त झाली भाजी तयार झाली भाजी तयार झाली मालवणी लोकांची हा रात्री जाऊ ह्या दाखव हा कुकर लावला भाता तो झाला ना हा या बाय मामासाठी म्हणजे आमच्या दादासाठी खास भाजी फणसाची ओके दादा टेस्ट करून सांगून दे कशी खाली आहे ती झणझणीत चल ते बस चल कैसन बना है कैसन बा ना तो बघा आता हवा आहे तुझे अरे गावच्या पेक्षा सांगून द्या व म्हणजे यांना स्वतः फणस सांगल्यामुळे एका गावी चांगली वाटक लागली स्वतः आलेला फणसाची भाजी किती गा कहू तू काय वाटली ना मस्त तू खाजा आणि एक माणूस रागवला आहे खूपच मी नाही झुकूंगी साली चल दीदी बाय बाय चल.